शंकर बांधवांचा आणि मराठ्यांचा कधीच वैर नाही, कधी विरोधही नाही. हे छगन भुजबळ इतका अपिशा पायाचा आहे. यांनी धनगर बांधवात आणि मराठा बांधवात सुद्धा वाद लावायचे ठरवले. धनगर बांधवांना माझी विनंती आहे, विनंतीशिवाय नाविला जे दुसरं काय करू शकत नाहीत. आम्ही तुम्हाला समजून घ्यायचं तर घ्या, नाही तर तुमचा प्रश्न तुमच्या पाशी, आमचा प्रश्न आमच्या पाशी, वेळ आल्यावर बघू. विनंती करणं माझं काम आहे. धनगर बांधवांच्या आरक्षणाला मराठ्यामुळं नाही, कोणाच मुळं धक्का लागू शकत नाही, कारण तुमचा वेगळा प्रवर्ग आहे. त्यामुळं धनगर बांधवांसाठी, धनगर बांधवांच्या आरक्षणाला देव जरी आला तरी धक्का लावू शकत नाही, हे अगोदर समजून घ्या. छगन भुजबळचं ऐकून फुकट इकत भांडण घेऊ नका. गोरगरीब ओबीसी आणि गोरगरीब मराठ्यात छगन भुजबळचं ऐकून वाद लावू नका. आमची इच्छा नाही कोणाशी वाद करायची. भावना समजून घ्या की छगन भुजबळ नादी लावतोय. कोणाला म्हणतो आमदार किती, कोणाला म्हणतो महामंडळ देईल. अरे बाबा छगन भुजबळ तू थांब रे, थोडं जरा दम धर. वा कार्यक्रमात लावतो मी तू थोडं थांब. आणि तसं बी यावल्यातले लोक तुला निवडून येऊन बी देत नाही ह्या बारे. तू सकाळचा मशी घेईन, एखादा हाल्या घेईन, हिंड तिकडं आता. बेट्या तुम्हा नादी लागू नको म्हणलो होतो तुला मी. तुझ्यावर इतकी वाईट वेळ, तुझ्या उभ्या जिंदगीत आली नसत इतकी वाईट वेळ आली, नाही तर मग मराठ्यांचा द्वेष सोडून दे. या धाराशिवच्या आई तुळजा भवानीच्या पवित्र दरबारातून आणि पवित्र भूमीतून तुला जाहीर आवाहन करतो, तू इथून पुढं तरी मराठ्यांच्या नादी लागू नको, मराठ्यांविषयीचा द्वेष सोडून दे. याच मराठ्यांनी तुला मोठं केलेलं, आणखीन मोठं करते, नाही तर हेच मराठे तुला पायाखाली कायमचं दाबते. माझ्याकडे येवल्याचे लोक आलते, ते मला म्हणले तुम्ही जर म्हणले त्याला निवडून आणा तरी आम्ही पाडणार आहे त्याला. माझ्याकडे जामनेरचे बी आलते, गिरीश महाजनच्या मतदारसंघात, ते बी कवामावर रोवून रोवून ओळखळ होती त्याला. त्याच्या हे देण्यातच नाही, 1,36,000 त्याच्या मतदारसंघात कुणबी मराठे एकटे. शेवटी ते कुणबी जरी असले तरी मराठे आहेत आणि आमचे पाहुणे. तिथले दोन्ही नगराध्यक्ष माझ्याकडे आले, ते म्हणले आता तांगाच पट्टी करतो आम्ही. मराठ्यांच्या नादी लागायचं नाही, मराठ्यांचा वाटोळ करायची भूमिकेत कोणी यायचं नाही. मी काय चुकीचं केलं? मी आज मराठा समाजाला सवाल विचारायला आलोय, मी काय चुकीचं केलं? आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनाही सांगतो, तुम्ही विनाकारण गैरसमज पसरू नका. आणि छगन भुजबळ हाताखाली धरून ओबीसी आणि मराठ्यात वाद लावू नका. आम्ही काय चूक नाही केली. हे जर जातीसाठी एवढे कट्टर आहेत, यांना आरक्षण असून हे सगळेजण सगळ्या पक्षातले ओबीसीचे नेते एकत्र यायला लागलेत, म्हणजे हे जर एकत्र आले तर जातीवाद नाही, आणि मराठे जर एकत्र आले तर जातीवाद वारे नाही. तुम्ही लोकांना पाडता त्यावेळेस जातीवाद नाही. आणि मराठ्यांनी एखादी बार तुम्हाला टंगडील धरून आपली लंब पाळलं तर जातीवाद वारे नाही. तुम्ही एकत्र आलात, आम्ही आनंदाने तुम्हाला बघितलंय, आमच्या डोळ्यात एकता. 1994 तुम्ही 16% आमचं आरक्षण घेतलं, मराठ्यांनी आनंदाने बघितलं. तुम्ही ज्यावेळेस एकत्र येता त्यावेळेस आम्ही आनंदाने बघितलं, पण आम्ही एकत्र आल्यावर तुम्ही आमच्या जातीवाद येत म्हणून आम्हाला डाग लावला. मराठे जातीवादी असते तर 25 वर्ष मराठ्यांनी तुम्हाला निवडून दिलं नसतं. कोणता जातीवाद आम्ही केला? आंतरवालीला शांततेत आमरण उपोषण सुरू झालं, लाठीचार्ज आमच्यावर झाला,
छगन भुजबळला बळ द्यायचं कमी करा, छगन भुजबळ